महाराष्ट्राच्या आजच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत जो निर्णय दिलाय त्या निर्णयाबाबत हा निर्णय कायद्याच्या कसोटीत योग्य की अयोग्य हे तपासलं जाईल. घटनेनुसार निवडणूक आयोगाचा हा निर्णय अंतिम असतो. या निर्णयात काही उणीवा जर असल्या तर याबाबत सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घेऊ शकतो. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जे निरीक्षण नोंदवलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अशा प्रकारचा निर्णय घेईल तशा प्रकारचा असं प्रमेय आपल्याला मांडता येणार नाही. निवडणूक आयोगापुढे त्या कसोट्या होत्या त्या वेगळ्या धर्तीवर होत्या. ज्या राजकीय पक्षाच्या घटना त्यात निवडून आलेले त्यात पदाधिकारी बहुमत कुणाकडं आहे. त्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी शिवसेना या राजकीय पक्षाची घटना पक्षांचे बलाबल तपासले जाईल. आजच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने हे डिटेल्समध्ये जाणार नाही असं मला वाटतं. पक्षाची घटना हा त्या पक्षाचा आत्मा असतो. त्या पक्षाच्या घटनेनुसार सर्वोच्च न्यायालय ही बाब तपासेल. ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे हस्तक्षेप करणं जरुरीचं आहे की नाही. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, जळगाव. महाराष्ट्रात ज्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो अशा रीतीने आता सर्वोच्च न्यायालयात लागेल किंवा अमुक होईल तमुक होईल अशा प्रकारचं कुठलंही प्रमेय या मितीस मांडता येत नाही. याला कारण दोन आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत जो निर्णय दिला हा निर्णय मुख्यतः व्हीप नेमण्याचा अधिकार कोणाला आहे आणि आमदारांची अपात्रता केव्हा होऊ शकते या संदर्भातील आणि निवडणूक पक्ष म्हणजे जो राजकीय पक्ष असतो त्याला व्हीप नेमण्याचा अधिकार आहे स्पष्ट करण्यात आलेला. आता या उलट निवडणूक आयोग जो निर्णय देत असतो विशेषतः राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह या संदर्भात सिम्बॉल प्रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1969 रूल 15 प्रमाणे निवडणूक आयोग हा निर्णय घेत असतो. त्याकरता प्रामुख्याने निवडणूक आयोगाला त्या राजकीय पक्षाची घटना ही बघावी लागते आणि त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी जे निवडून आलेले आहेत ते कोणाच्या बाजूने आहेत याचा निर्णय घ्यावा लागतो आणि नंतर विधिमंडळात मेजॉरिटी कोणाच्या गटाची आहे हे बघावं लागतं. आपण यापूर्वी बघितलं असेल की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांनी हे पक्ष स्थापन यांनी हा पक्ष स्थापन केला होता आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश आणि मुलायम सिंग यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर मुलायम सिंगनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती आणि सायकल हे चिन्ह जे समाजवादी पक्षाचं अधिकृत चिन्ह आहे हे अखिलेशना मिळू नये कारण पक्षाचा संस्थापक मी आहे अशी भूमिका घेतली होती. परंतु निवडणूक आयोगाने या संदर्भात मात्र जो निर्णय दिला तो पक्षाची मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे असा हा निर्णय दिला होता पक्षाचे पदाधिकारी आणि तो अखिलेशच्या पारड्यात निर्णय टाकला. या उलट जर आपण बघितलं असेल की तामिळनाडूमध्ये जयललिता आणि यांची पत्नी जानकी यांच्यामध्ये मतभेद झाले ज्या वेळेला त्यावेळेला जयललिताच्याही निवडणूक निवडून आलेले पक्षाचे पदाधिकारी हे जयललिताच्या बाजूंचे होते निवडून आलेले मात्र जानकीच्या बाजूने होते. परंतु या संदर्भात समसमान अशी पोझिशन होती परंतु या बाबतीत निर्णय होऊ शकला नाही कारण त्यानंतर दोघांमध्ये समेट झाला होता. महाराष्ट्रात आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे हा प्रामुख्याने त्या पक्षाच्या घटनेच्या वरती आधारित दिलेला आहे. शिवसेना ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला शिवसेनेचे संस्थापक म्हणून आदरणीय बाळासाहेबजी हे कायमचे तहयाच संस्थापक राहतील असं त्या घटनेत म्हटलेलं होतं. निवडणूक आयोगाने त्यानंतर त्यांना सांगितलं की लोकशाही राज्यात तहयात कुठलंही पद राहू शकत नाही त्यामुळे मग पुढे त्या पक्षाच्या अंतर्गत निवडणूक होऊन बाळासाहेबांना पुन्हा त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे हे अधिकृत त्यांना संस्थापक करण्यात आलेलं होतं. आता ह्या पक्षाच्या निवडणूक ह्या पक्षाच्या
घटनेमध्ये काही बदल नंतर कालांतराने करण्यात आलं, परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं असं आहे की हे बदल त्या निवडणूक आयोगाच्या याच्यात नोंदणी झालेले नाही. याचाच अर्थ असा की यापूर्वी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत, तशा निरीक्षणामुळे आता अमुक निर्णय लागेल तमुक निर्णय लागेल असं गणित मांडता येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयापुढचा प्रश्न मूळतः एकच राहील की शिवसेना या पक्षाची घटना ही तपासली जाईल, त्या पक्षाच्या घटनेनुसार नंबर एक पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहे, नंबर दोन त्या पक्षाच्या वरती अधिकृत चिन्हावर निवडून आलेले निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने, याची शहनशा केली जाईल. थोडक्यात निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे शिवसेना या पक्षाच्या बाबतीत हा त्या घटनेवरती आधारित आहे किंवा काय आहे हे प्रामुख्याने तपासलं जाईल. असं आहे की सर्वोच्च न्यायालयात ही बाब ज्युडिशियल कन्सिडरेशन असल्याने, न्यायालयीन कक्षेत असल्याने, या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याचं भाकीत आज करता येणं शक्य नाही आणि ते करणं देखील योग्य नाही. आणि म्हणून मी यावरती काही भाष्य करत नाही. फक्त कायद्याची वस्तुस्थिती काय, सर्वोच्च न्यायालयापुढे काय प्रश्न उपस्थित होऊ शकतात या संदर्भात मी हे सांगितलेलं आहे. आणि एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीनंतर अनेक राजकीय पक्षांच्या हे लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्या पक्षाची घटना लोकशाही हा गाभा ठेवून कशा रीतीने सुदृढ करता येईल, बलवान करता येईल, हे निश्चितप्रमाणे त्यांनी बघितलं असेल. आणि त्याप्रमाणे आपण बघितलं आहे की सत्ता संघर्षाच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्षांनी आपल्या घटनेत योग्य ते बदल करून निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले दिसतात.